तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी काय करते माहिती आहे का? आज ही करते आज बटाटा वडा वडापाव वडापाव बनवते। तर वडापाव बनवायसाठी अगोदर ही करून घेतलं बटाट्याची भाजी। तर ही भाजी कशी केली मी तुम्हाला सांगते। बटाटे उकडून घेतली, नंतर ना लसूण मिरची आणि अद्रक तिन्ही मिळून मिक्स केलं आणि मिक्सरला लावून बारीक केलं आणि मग त्याची फोडणी दिली आणि कोथिंबीर पण टाकली मी आणि मग बटाट्याची भाजी बनवली। तर आता मी ही वडा बनवते असं। बेसन पीठ पण काढून ठेवले, त्याच्यात मीठ टाकले थोडंसं। हे बघा असं करते मी आणि तिथं दाजींना बटाट्याची भाजी केली। आता दाजी म्हणले मला भाजी खायची, मग भाजी पण केली तिथं बटाट्याची। तर आज चपात्याच केले नाही, तर आज चपात्याला दिली सुट्टी, लाटायचा मला आला कटाळा, है का नाही? मग दाजी पण म्हणलं राहू दे मग आज चपात्या, आज आपण वडापावच खाऊ। तो का पाव बघा किती आणलं, पाव लय आणल्यात भरपूर। तर मी कशी करते तुम्हाला दाखवते। हे बघा हे असं, ह्याला तेल लावते, हे बेसन पीठ लावते सॉरी, आणि तेल लावते होते आणि असं तळून घेते। ती बाजारचा जे वडापाव असतो ना, त्याला लय बेसन पीठ असतंय, खाय खाऊशी पण वाटत नाही। सर थोडंसंच असतंय ही आणि बाकीचं सगळं बेसनच असतंय त्याला। तर बघा आता मी ह्याला तळून घेते। मला एकदम सगळं टाकायला जमत नाही बरं का, कारण मला तेल उडून पोळतं एक एक वेळेला, म्हणून मी असं दोन दोनच करत असते। आपलं थोडा उशीर का लागणार, पण मी दोन दोनच करत असते। तर ह्या जी ना ही जी निघलंय ना, माही प्लेट दे का थोडी बारकी, ह्याची काय करतात वो चटणी करतात, है का नाही? होय काय करतात बोला, काय माहित नाही काय करतात, कसली भारी चटणी होती ह्याची। तेच वडापाव म्हणजे टाक मिक्स करून टेस्ट आली घेती, काय काय ठिकाणी वडापाव करतात, वडापाव करताना बघितलंय हॉटेलवाल्यांकडे। तर तेच वडापाव दाजींसाठी भाजी बनवली मी, बटाट्याची भाजी। मला काय वडापाव जास्त आवडत नाही बरं का, हे मला बटाट्याची भाजी अलगच केली त्यांनी। गॅस बंद करते। तर आता बटाट्याची भाजी शिजली आहे, गॅस बंद माहिला आहे ना, बाजारचं नाही आवडत, कारण काय होतंय माहितीये का, ती कधी तिखट जास्त असते ना, त्यामुळे मग माही नाही खात आपली तिखट बाहेरच, ते बाहेरचं वडापाव तिखट जास्त असते, लय तिखट असते, त्यामुळे माही नाही खात, खातच नाही, त्यामुळे आम्ही घरीच बनवतो या। तर वडापाव आता चालू आहे काम, वडापाव बनवायचं। तर कसं आहे, तेल असतं कढईत, तर एवढं अंतर ठेवावं लागतं या, नाहीतर मला तेलापासून मला लय भीती आहे, पायाला शरीराला तेल कळलं कसा निघलाय बाजूला, कळलेलं पण असं समजत नाही त्यांना काय, म्हणून असं लांबच थांबावं लागतं, एवढं अंतर कमीत कमी ठेवाच लागतं, कपडा दिग ती बाळ जास्तच ठेवावं लागतं, पण आता ते कसं आहे जरा जवळ म्हणजे वडापाव असा सोडावा लागतो ना, पण तरी पण चमच्यानं सोडतात ती, पोळतं ना ते असं उडतं जरा, त्यामुळं जरा जपून असं इकडं इकडं माझ्याकडे
तर हित हित पायाचा ना होका बघा कसा हे निघलाय धरा की लक निघलाय होका ही लक निघलाय ही बघा की उचल तर बघा काही बोट काय ठेस काढलेत का काय झालंय नक निघलाय हो का नाही उचला की त्याला केवढा निघलाय दुखत असेल बरं का लय निघलाय नक बाबा सुजलंय ती चौका बोट पण जरा सुजलंय तर मला मलन लावा लागल दुखतंय पण बरं का पूर्ण टोपडाच निघलाय नाकाचा सगळा हो का काय समजत नाही सगळा टोपडा निघालाय नाकाचा हो का कस काय निघला हो काय माहिती बाई आतून आलाय पण एक नख आतून नाही दिसत ना आलाय पण हे पूर्ण निघलाय ना काय माहिती कसा काय निघलाय माहित ताडगी बाळा चल तर ह्यांना समजत नाही काय सोडा निघला काय झालं तरी समजत नाही समजतच नाही काही समजत नाही मी आज बघितलंय ती नख पण दोन दिवस झालं बरं का पायाला असं सारखं असं थरथरी सुटल्यासारखं थरथरी सुटल्यासारखं होते पण मी काय बघितलंच नाही त्याला ते वय बारक किती छोट ताट बारक घेणार त्यांच्या नकामुळे थोडी जखम पण झालेली आहे बरं का त्यांना काय समजलंच नाही मला समजतच नाही काय इथं काय समजलंच नाही बरं का थोडस लालसर पण दिसतंय म्हणजे रगत निघलेलं आहे त्यांना कळलंच नाही ना तर वडापाव तयार करायचं काम चालू आहे बिस्किट आणि तुम्ही पण यावर का खायला बिस्किट तो त्या पिशवीत आहे तर हातानं सोडते ती पण हातानं जमत नाही एवढं कारण पळण्याची शक्यता दाट असते त्यामुळं काय ते चमच्या मला एवढं तेल भाजलंय ना की तुम्हाला सांगायची सोय नाही पळलेलं काय समजत नाही त्यांना लय भाजलं होतं एकदा वडापाव असा चांगला अगं तिथंच असेल की कुठं आहे बिस्किट तिथं मिठवा आली कुठं कुठं आहे बिस्किट फ्रीजवर आहे तर बघ पापात्र गपचीप ठेवली फ्रीजवर कवानी बिस्किट का तुम्हाला खायची होती काय नाही ना मग खाऊ दे सकाळनं पाहिजे होती ना तिला मग सकाळनं पाहिजे मग आता खायचं असलं तर खाऊ दे तिला तर वडापाव आता तयार होत आलेला आहे मी घरच्या घरीच केलंय बघा वडापाव आणि कोणाला खायचं असेल तर या ओ तो का तुमची भाजी कोण आहे जीवन आडाव आज कस काय फोन केला बाय ती पण बघल्याचा फोन आला आधी बोलताय का आज काय जेवणाला सुट्टीच दिसती या काय नेमकं चाललंय अभियत कसं बोलतात कट करा ती व्हिडिओ तसं बोलतात काय तर बघा आता मी भांडी घेतल्यात घासून आणि आता मला झाडू मारायचं आहे चांदणी बघा कशी येऊन बसली या तिला मी हाक मारत्या चांदणो ए चांदणो इकडे माझ्याकडं इकडं माझ्याकडे की इकडं इकडे इथं ये इथं तिथं नको इकडे ये इकडे चल हो ये इकडे ये
नको ग नकाला घासू नक निघलाय माझा नक निघलाय चांदणे यो आता।